चूल आणि धुरापासून मुक्ती व्हावी यासाठी पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेचा फायदा आता देशातील 8 कोटी महिलांना मिळणार आहे. अरुण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील 8 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी मिळणार आहे. सेंद्रिय पिकांसाठी महिला बचत गटांना प्राधान्य मिळणार आहे. महिला बचत गटांना आता अधिक कर्ज काढता येणार आहे. त्यासाठी 75,000 कोटींची तरतुदीची शिफारस करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्यांचा EPF 10% करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांशी संबंधित 3 बाबी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे गॅस कनेक्शन मोफत दिलं जाणार आहे, एका कुटुंबाला 5 लाखांचा आरोग्य विमा कवच दिलं जाणार आहे, आणि तिसरं म्हणजे मॅटर्निटी लीव जी असते, बाळंतपणासाठी जी सुट्टी दिली जाते ती 26 आठवड्यांची करण्यात आलेली आहे. याबाबत महिलांना काय वाटतं सर्वसामान्य, याबाबत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मॅटर्निटी लीव जी आहे, बाळंतपणासाठी दिली जाणारी जी सुट्टी आहे ती 26 आठवड्यांपर्यंत करण्यात आलेली आहे. एक महिला, सर्वसामान्य महिला म्हणून ही सुट्टी पुरेशी आहे असं वाटतं का? 26 आठवड्याची ही सुट्टी पुरेशी नाही आहे. आणि ही गव्हर्नमेंट महिलांकरता आहे, तर प्रायव्हेट महिलांचं काय? गव्हर्नमेंट हे प्रायव्हेटवर पण अनुषंग ठेवू शकतं ना, का तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त द्या. 26 आठवडे प्रायव्हेटला पण पाहिजे. सगळ्याच महिला गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहेत, प्रायव्हेट आहे. 26 आठवड्यापेक्षा लेडीजला जास्त सुट्टी मिळाली पाहिजे, बाळाचं संगोपन करायला मिळालं पाहिजे, हे आमची अपेक्षा आहे. आपण जर बघितलं तर गॅस कनेक्शन हे आहे 8 करोड महिलांना, कोटी महिलांना गॅस कनेक्शन हे मोफत दिलं जाणार आहे. एक महिला म्हणून तुम्हाला ही योजना कशी वाटते? नाही, योजना चांगली आहे, पण आधीचंच त्यांचं ज्या योजना आहेत त्याच पूर्ण होत नाही. सबसिडी देतात त्याच पूर्ण होत नाही, त्यात नवीन तुम्ही योजना काढणार, त्या आधीच्याच व्यवस्थित पूर्ण करा, मग ह्याही पूर्ण होतील. सर्वात महत्त्वाचं गॅस सिलेंडर स्वस्त होऊ दे, कारण 700 रुपये गॅस सिलेंडर आहे, दर महिन्याला 1000 रुपये तर काढून ठेवावेच पाहिजे बाजूला. आणि दर कनेक्शन दिलंय पण ते स्वस्त व्हायला पाहिजे. अजून एक निर्णय घेण्यात आलेला आहे, दर कुटुंबाला म्हणजे जे काही गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी एक मेडिकल कवच, आरोग्य विमा कवच 5 लाख प्रत्येक कुटुंबाला दिलं जाणार आहे. याबाबत काय म्हणणं आहे तुम्ही? ती चांगली गोष्ट आहे, पण ती कितपत पुढे जाणार आहे ते, हां, उत्पन्न किती आहे आणि अटी त्यांनी सांगितल्या नाही आहेत, त्या अटी किती दिवसात पूर्ण करायच्या आहेत त्यानुसार त्यांनी व्यवस्थित कागदपत्र काय हवेत तेही त्यांनी हे करायला पाहिजे, मेन्शन करायला. गॅस कनेक्शन आहेत ती मोफत दिली जात आहेत, मात्र सिलेंडरचे दर वाढत आहेत. याचबरोबर मॅटर्निटी लीव आहे ती केवळ सरकारी कर्मचारी आणि मोठमोठ्या कंपन्या आहेत तिथल्या महिलांना उपयुक्त आहेत, मात्र छोट्या फर्ममध्ये ज्या कामाला आहेत महिला त्यांना या सुट्ट्या उपयुक्त नाही आहेत. याचबरोबर जे मेडिकल कवच आहे, आरोग्य कवच आहे, विमा कवच आहे, त्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहेत. एकूणच ह्या योजना आहेत या तळागाळापर्यंत त्याची यशस्वीपणे अंमलबजावणी होणं हे थोडंसं कठीण आहे असं सामान्य महिलांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवासनसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.